अभित सर बुद्धिमत्तेच्या घटकावर आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आजचा आपलं मार्गदर्शन चालू करावं. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कालपासून आपण बुद्धिमत्ता हा विषय शिकवत आहोत. काल बुद्धिमत्ता या विषयातील आकलन या घटकाची मॅडमने अतिशय सविस्तरपणे आकलनामधील उपघटक सूचना पालन याची माहिती दिली होती. आकलन म्हणजे काय? आकलन म्हणजे एखादी गोष्ट समजून घेणे व त्याप्रमाणे कृती करणे. आता या आकलनामध्ये तीन प्रकार आहेत, तीन उपघटक आहेत. पहिला उपघटक आहे सूचना पालन, दुसरा उपघटक आहे संख्या मालिका आणि तिसरा उपघटक आहे इंग्रजी अक्षर. यातील आपल्याला सूचना पालन या घटकाची माहिती पाहिजे. सूचना पालनामध्ये परत तीन प्रकार आहेत, उपप्रकार आहेत. पहिले आहे अक्षर, की जे काल मॅडमने तुम्हाला अतिशय छान पद्धतीने शिकवलेले आहे, त्यावर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर दुसरा उपघटक आहे शब्द, शब्दावर प्रश्न विचारले जातात. आणि तिसरा उपप्रकार आहे वाक्य, वाक्यावर देखील स्कॉलरशिप परीक्षेसाठी प्रश्न विचारले जातात. तर या तिघांपैकी आपण फक्त आज शब्द आणि या शब्दावर आधारित कोणत्या प्रकारचे प्रश्न आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याचा सराव आपण या तासाला घेणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी वही आणि पेन काढायचा आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की तुम्ही फक्त पाचवी स्कॉलरशिप नव्हे तर आठवीच्या स्कॉलरशिपचे देखील प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीनं ही तासिका जर तुम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने ऐकली आणि यामध्ये सांगितलेल्या सोप्या सोप्या गोष्टी लिहून घेतल्या तर तुम्हाला शब्दावरील कुठलाही प्रश्न अवघड जाणार नाही. आणि तुम्ही निश्चितपणे शब्दावर आधारित स्कॉलरशिपचा कोणताही प्रश्न अतिशय छान पद्धतीने सोडवणार आहात. आपण शब्दावर आधारित आजपर्यंत कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचे सुद्धा भाग केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं यासाठी सुंदर पद्धतीने आपण या ठिकाणी त्याचे नमुने केलेले आहेत. त्यातील पहिला नमुना आपण पाहूया. नमुना नंबर एक, यामध्ये काय केलं जातं तर प्रश्न विचारला जातो. आणि प्रश्न कसा आहे पाहिजे तुम्ही पहा, फळ्यावर प्रश्न लिहिलेला आहे. अमृत कलश हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून चौथे अक्षर कोणते? प्रश्न परत एकदा पहा, अमृत कलश. आता या प्रश्नामध्ये कोणता शब्द आणि त्या शब्दावर आपल्याला काय प्रक्रिया करायची हे सांगितलेलं आहे. मग अमृत कलश हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून चौथे अक्षर कोणते? आता तुम्ही सगळे प्रज्ञावान मुलं आहात, तुम्हाला हा सोपा वाटेल, परंतु कधी कधी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, सोपा प्रश्न सुद्धा तेवढेच मार्क देतो आणि अवघड प्रश्न सुद्धा तेवढेच मार्क देत असतो. म्हणून आपण सोपं म्हणून त्यावर दुर्लक्ष करायचं नाही किंवा झटपट करून मोकळ व्हायचं नाही, तर त्याला आपण तो प्रश्न आपल्या घाई गडबडीत चुकला नाही पाहिजे. त्यासाठी त्या प्रश्नाचा अर्थ शेवटपर्यंत समजून घेतला पाहिजे. अगदी शेवटच्या अक्षरापर्यंत, शेवटच्या शब्दापर्यंत तो प्रश्न आपण व्यवस्थित वाचला पाहिजे. आता हा प्रश्न पाहूया. अमृत कलश हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून चौथे अक्षर. मग आता आपल्याला प्रश्नामध्ये पहा काय सांगितलं, अमृत कलश शब्द उलट क्रमाने लिहायचा आहे आणि उलट क्रमाने लिहून त्यातला चौथा अक्षर डावीकडून परत चौथा अक्षर. यामध्ये पहा हा अमृत कलश शब्द परत येतो. मी या ठिकाणी लिहितो अमृत कलश. ओके, आता आपल्याला काय सांगितलंय, अमृत कलश हा शब्द उलट क्रमाने लिहायचा. उलट क्रमाने म्हणजे श बरोबर ल क त मृ अ, श ल क त मृ आणि अ अशा पद्धती उलट पद्धतीने लिहिला. आता प्रश्नातला अर्धाच भाग आपला झाला, उलट क्रमाने लिहिल्यास डावीकडून चौथे अक्षर कोणते, हा प्रश्नातला दुसरा भाग. म्हणजे एका प्रश्नामध्ये दोन उपप्रश्न आहे हे ज्याला कळताना त्याला हा प्रश्न. म्हणून या प्रश्नामध्ये दोन प्रश्न गेले. पहिल्यांदा काय करायचं, अमृत कलश हा जो शब्द आहे तो उलट क्रमाने लिहायचा. त्यानंतर उलट क्रमाने लिहिल्यानंतर
डावीकडून चौथे अक्षर कोणते? आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, डावीकडून चौथा अक्षर आपल्याला शोधायचा. आता इथं बरेच मुलं गोंधळ करतात. काय डावीकडून म्हणजे आता आपल्या समोर प्रश्नपत्रिका असते, त्या प्रश्नपत्रिकेची डावी बाजू आपली डावी बाजू कोणती, हा प्रश्न बऱ्याच जणांना गोंधळात टाकतो. एक गोष्ट आज निश्चितपणे एक गोष्ट निश्चित गुणगार तुम्ही तुमच्या मनाशी बांधा की आपली डावी बाजू तीच त्या प्रश्नाची डावी बाजू असते. आपली डावी बाजू तीच त्या प्रश्नाची शब्दाची डावी बाजू, तीच त्या अक्षरमालेची डावी बाजू, आपली उजवी बाजू तीच त्या शब्दाची उजवी बाजू असते. म्हणून नेहमी लक्षात ठेवायची, यामध्ये अजिबात गोंधळायचं नाही. आपली डावी बाजू आहे ना तीच डावी बाजू धरायची. आता उलट क्रमाने लिहिला, त्यानंतर डावीकडून चौथे अक्षर, आता डावी बाजू कोणती आहे, श ही डावी बाजू आहे. मग इथून सुरुवात करायची, श एक नंबरला, ल डावीकडून चौथे, ल दोन नंबर, क तीन नंबर आणि त चार नंबरला, म्हणजे पर्याय नंबर काय येईल आपला, म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीचे हे प्रश्न असतात. फक्त आपण किती चांगल्या पद्धतीनं वाचतो, त्या प्रश्नाचा अर्थ समजून घेतो हे महत्वाचं आहे. बऱ्याचदा घाई गडबडीत आपण प्रश्न नीट वाचला नाही तर मग आपला गोंधळ उडतो आणि सोपा प्रश्न असून देखील आपले मार्क हाताने जातात. म्हणून प्रत्येक वेळेस प्रश्न नीट वाचला पाहिजे आणि तरच आपल्याला त्याचे सुंदरपैकी चांगल्यापैकी तो प्रश्न सोडवता येईल आणि तो प्रश्न सोडण्याचं समाधान आणि त्यानंतर आपल्याला सुख मिळणार आहे. पुढचा प्रश्न पहा, तोरण जाई. तोरण जाई हा शब्द उलट क्रमाने दिल्यास, तोरण जाई हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास, मध्यभागी कोणते अक्षर, मध्यभागी कोणते अक्षर, मध्यभागी कोणते अक्षर येईल? पर्याय मी लिहित नाही, पाहूया आपण. तोरण जाई, परत एकदा प्रश्न वाचायचा आहे. स्कॉलरशिपला कधी पण प्रश्न एकदम समजेपर्यंत प्रश्न वाचायचा. तोरण जाई हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास, म्हणजे आपल्याला पण फक्त प्रश्न आपल्याला उलट क्रमाने लिहायचा आहे. पुन्हा एकदा अमृत कलश सारखा उलट क्रमाने लिहायचा आहे. तोरण जाई उलट क्रमाने लिहिलाय, हा झाला प्रश्नाचा अर्ध भाग. आणि लिहिल्यानंतर मध्यभागी कोणते अक्षर येते, हा प्रश्न आपला दुसरा भाग. म्हणजे प्रश्नामध्ये दोन भाग आहे, दोन्ही भाग आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजे. तोरण जाई हा शब्द उलट क्रमाने पहिल्यांदा घेऊन घेऊ, ई जा न र तो, तोरण जाई. ओके, आणि हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणता अक्षर येईल, मध्य. इकडून दोन अक्षर सोडा, इकडच्या बाजूला दोन, उजवीकडून दोन सोडले, डावीकडून दोन अक्षर सोडले, आता बरोबर मध्यभागी कोणता अक्षर येईल, न. मध्यभागी न हे अक्षर येईल. अशा पद्धतीचा नमुना पहिला असतो, एकदम सोपा पहिला नमुना मुद्दाम घेतला आणि सोप्या पद्धतीचे असे प्रश्न येतात. आणि या प्रश्नाला आपण, मी सांगितलं तुम्हाला माझ्याशी, सोप्या प्रश्न, सोपा प्रश्न पण तेवढेच मार्क आपल्याला देतो आणि अवघड प्रश्न पण आपल्याला तेवढेच मार्क देतो. म्हणून सोप्या प्रश्नावर दुर्लक्ष करायचं नाही. आता पुढे पहा, पावर करता थोडासा बदल आहे याच्यामध्ये, प्रश्नामध्ये थोडा बदल. कळवण, कळवण हा शब्द उलट प्रमाणे लिहिल्यास, उलट क्रमाने लिहिल्यास लिहिल्यास ळ हे अक्षर ळ हे अक्षर उजवीकडून कितवे येईल,
उजवीकडून कितवे येईल? ओके, कळवण हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास ळ हे अक्षर उजवीकडून कितवे येईल? कळवण आता परत एकदा मागाशी सांगितल्याप्रमाणे कळवण हा शब्द उलट क्रमाने लिहायचा आहे, प्रश्नाचा पहिला भाग झाला. त्यानंतर काय, ळ हे अक्षर उजवीकडून कितवे येईल हा प्रश्नाचा दुसरा भाग झाला. प्रश्नातले दोन भाग आपल्या लक्षात आले, कळवण हा शब्द उलट क्रमाने लिहायचा आहे, कळवण हा शब्द आपण अगोदर सोयीचा लिहिलाय आता उलट लिहूया. ळ किंवा खाली लिहिलं तरी सुद्धा एकदम चांगलं होईल. ळ व न व ळ आणि क, ळ न व ळ आणि क. आता हा उलट क्रमाने लिहिला आपण, बरोबर. कळवण लिहिला तर परत एकदा पाहिजे आणि लिहिल्यानंतर ळ हे अक्षर उजवीकडून कितवे, ळ हे अक्षर उजवीकडून कितवे येईल. आता पहा बरं का, उजवीकडून कितव घाई काही डावीकडून मोजायचं नाही, उजवीकडून बाजूला जो आहे त्या उजव्या बाजूला मोजायचंय. ळ हे अक्षर एक नंबरला क आहे, दोन नंबरला ळ आहे, तीन नंबरला व आणि चार नंबर आहे. म्हणजे ळ हे अक्षर किती नंबरला येईल, दोन नंबरला येईल. प्रश्न अतिशय सोपे असतात, काही करायची नाही, गडबड करायची नाही, काही गडबडीत चुकायचं नाही. कळवण हा शब्द आपण उलट क्रमाने पहिल्यांदा लिहिला, त्यानंतर त्याच्या उजवीकडून ळ हे अक्षर मोजायचं, उजवीकडून ळ हे अक्षर, बरोबर. आता पुढचा प्रश्न पहा, असे सोपे सोपे प्रश्न पण जे तुम्हाला खात्रीनं मार्क मिळवून देतील असे सोपे सोपे प्रश्न आपण या घटकामध्ये पाहणार आहोत आणि सोप्याकडून आपण अवघडाकडे जाणार आहोत. सुरुवातीला सोपे सोपे प्रश्न पाहूया, त्यानंतर आपण अवघड आता दुसरा नमुना पाहूया. हा पहिला नमुना पाहिला, या टाईपचे अतिशय सोपे सोपे जे प्रश्न आहेत ते आपण पाहिले आणि स्कॉलरशिपचा जर विचार केला तर स्कॉलरशिपला पहा 30% हे सोपे प्रश्न असतात, 40% हे मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात आणि पुन्हा 30% हे कठीण स्वरूपाचे प्रश्न असतात. पास व्हायला एकदम सोपा आहे, पण मध्यम आणि सोपे 60, 40 आणि 30, 70% प्रश्न हे सहजासहज मुलं मार्क मिळवतात, परंतु खऱ्या अर्थाने कस लागतो त्या 30% आणि शिष्यवृत्ती पात्र मुलं त्या 30% प्रश्न जे असतात कठीण प्रश्न, त्या कठीण प्रश्नामुळेच मुलं शिष्यवृत्तीला लागत असतात, कारण त्यावर आधारित जे प्रश्न असतात ती सर्वसामान्य मुलं सोडत नाही आणि तीच मुलं जी मुलं हे कठीण प्रश्न सोडू शकतात तीच मुलं स्कॉलरशिपला लागू शकतात. आता यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया, नमुना वेगळा आहे. शिरगंती या शब्दातील शिरगंती या शब्दातील अक्षराच्या न या अक्षराच्या न शिरगंती या शब्दातील न या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते, डावीकडील दुसरे अक्षर कोणते. प्रश्न चांगला पाहिजे, शिरगंती हा शब्द शिरगंती या शब्दातील न या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते. आता परत शब्द लिहायची गरज नाही, बरोबर. इथं इथंच आपण झटपट उत्तर शोधायचंय. जेव्हा आपल्याला उलट क्रमाने लिहा त्यावेळेस मात्र खाली शब्द लिहिणं गरजेचं आहे, इथं आपल्याला परत शब्द लिहिणं गरजेचं अजिबात नाही. आता आपल्याला काय करायचंय, शिरगंती या शब्दातील न या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते. न हे अक्षर आहे त्याच्या डावीकडचं, इकडं उजवी बाजू आहे
आपली उजवी बाजू आहे त्याची पण उजवी बाजू तीच करायची. आता त्याच्या डावीकडची बाजू आपल्याला पाहिजे. डावीकडचं पहिलं अक्षर येतो, त्यांनी काय सांगितलं आपल्याला, न या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते. न या अक्षराच्या डावीकडील दुसरा अक्षर, पहिला अक्षर आहे क, दुसरा अक्षर आहे र. शिरदंती या शब्दातील न या अक्षराच्या, न या अक्षराच्या डावीकडी दुसरे अक्षर आहे र, दुसरे अक्षर आहे र. म्हणजे आपली डावी बाजू ती त्याची डावी बाजू आहे. आणि सोपे प्रश्न, अतिशय सोपे प्रश्न आहेत पहा. आणि ती जर धरली व्यवस्थित, आता बाजू यावरून अजिबात गोंधळ करायचा नाही. तर आपली डावी बाजू हीच त्या शब्दाची डावी बाजू आहे हे नक्की झालेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न पहा. कर्तृत्ववान, कर्तृत्ववान कर्तृत्ववान या शब्दाच्या मध्यभागी, या शब्दाच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे, कोणते अक्षर आहे. लगेच मुलं झटपट उत्तर देतील ना का. आपण शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये तुम्हाला ना प्रश्नाची उत्तर देण्यासाठी चॅट बॉक्स सुद्धा ओपन करणार आहे. तुम्ही मेसेज पाठवून लगेच झटपट झटपट उत्तर पाठवायचे आहे. परंतु त्या अगोदर आपण समजून घेऊया. कर्तृत्ववान या शब्दाच्या मध्यभागी कोणते अक्षर आहे. आता इथं मी शब्द लिहितो बरं का, गोंधळ नको. कर्तृत्ववान या शब्दाच्या मध्यभागी, शब्द आणि अक्षर यामध्ये फरक आहे बरं का. अक्षराचा शब्द बनत असतो. आता यामध्ये पहा, जी जोड शब्द असतात, जोड अक्षर असतात, ती जोड अक्षर एकच धरायची असतात. जी जोड अक्षर, परत एकदा सांगतो मी, जी जोड अक्षर आहे, जी जोड अक्षर आहे त्याला एकच अक्षर धरायचं. ती जोडलेले असले तरी सुद्धा त्याचं एकच अक्षर, तरी डबल येत असे पा, इथं तो हे जोडलेलं आहे ते एकच धरायचं. ते दोन नाही, त आणि व असे दोन धरायचे नाही. आपली सगळ्यात जास्त चुकीतच होते, यामध्ये गोंधळ होतो आपला. त आणि व दोन धरलं जातो आपण, मग तिथं चूक होते. इथं नाही, इथं तुम्ही करणार समजा इथं आहे, पण इथं मात्र तुम्ही गोंधळ करणार. इथं काय करतात, त वेगळा आणि व वेगळा धरलं तो, असं नाही. तर जी जोड अक्षर आहे ती एकच अक्षर असतात. मग यामध्ये अक्षर किती आहेत मोजूया आपण. 1, 2, 3, 4 आणि 5 पाच अक्षर आहेत. आता या शब्दाच्या मध्यभागी कोणतं येईल. मग मध्यभागी या बाजूने 2 गेले, इकडच्या बाजूने 2 गेले, मध्यभागी आलं तू. मध्यभागी काय आलं, तू. बस परत एकदा सांगतो नियम मी, जोड अक्षर जे असतात ते दोन जरी अक्षर जोडलेले असती तरी देखील ते एकच अक्षर, एकच अक्षर धरायचं. त्यामुळे कर्तृत्व या शब्दामध्ये पाचच अक्षर आहेत. म्हणून मध्यभागी येणारा अक्षर 3 नंबरचा असेल. या डाव्या बाजूने 2 अक्षर सोडली, उजव्या बाजूने आपण 2 अक्षर सोडली आणि मध्यभागी एकच अक्षर येत, ते म्हणजे तू. हे जोड अक्षर मध्यभागी येत आहे. अशा पद्धतीनं सोपे सोपे प्रश्न, अवघड अवघड प्रश्न सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येते. पुन्हा एकदा आपण नवीन प्रश्नाकडे जाऊया. वेगळा प्रकार आणखीन पाहूया आपण. काय प्रकार आहे वेगळा. खालील पैकी कोणत्या शब्दाचा अर्थ काळोख. आता ही तपास का, आता डावीकडून उजवीकडून अशा प्रकारचा प्रश्न संपला. आता वेगळा प्रश्न आहे. वाचा तुम्ही प्रश्न, प्रश्न वाचायचा आहे. बऱ्याच मुलांना मोबाईलवर दिसत नसेल तर तुम्ही काय करायचंय, तुमच्या मोबाईलवर 3 टिंब येतात पा, त्या 3 टिंबावर क्लिक करायचंय. आणि 3 टिंबावर क्लिक केल्यानंतर तिथं खाली येतंय फुल स्क्रीन. मग त्या फुल स्क्रीन वर आपण क्लिक केलं की आपल्या मोबाईलचा जेवढा मोबाईलचा आकार आहे तेवढ्या प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसते.
आणि मग तुम्हाला ते लगेच फळ्यावरच वाचता येईल. खालील पैकी कोणत्या वाचवलं तुम्ही? वाचला प्रश्न, पर्याय पण वाचले. खालील पैकी कोणत्या शब्दाचा अर्थ काळोख असा होत नाही? खालील पैकी कोणत्या शब्दाचा अर्थ काळोख असा होत नाही? आपण शेवटपर्यंत प्रश्न वाचला पाहिजे. शेवटच्या अक्षरामध्ये प्रश्न काढलेला आहे. खालील पैकी कोणत्या शब्दाचा अर्थ काळोख असा होत नाही? नाही हा शब्द महत्वाचा आहे. काळोख असत लगेच मला काळोखाचे समानार्थी शब्द माहिती असतात मुलांना, लगेच तिथे पाणार, चमक, अंधार, तिमीर लगेच पटकन उत्तर मांडून टाकणार असं नाही. कोणत्या शब्दाचा अर्थ काळोख असा होत नाही? म्हणून मी सांगितलं तुम्हाला सुरुवातीला स्कॉलरशिपच वैशिष्ट्यच हे आहे. तुमच्यामध्ये पेशन्स किती आहे, तुम्ही वाचता किती, आकलन किती होतं तुम्हाला, आणि सूचना ज्या सांगितल्या त्या सूचना तुम्हाला किती कळतात, हे या स्कॉलरशिपचं महत्व आहे. आणि तीच मुलं सक्सेस होतात जी शेवटपर्यंत संयम ठेवतात आणि संयम ठेवून प्रश्नाची उत्तरं देतात, तीच मुलं सक्सेस होतात. म्हणून आपण प्रश्न शेवटच्या शब्दापर्यंत वाचायचा आहे. खालील पैकी कोणत्या शब्दाचा अर्थ, आणि आता याच्यामध्ये पहा काळोख या शब्दाला या ठिकाणी उत्तराची संधी दिली त्यांनी, म्हणजे आपल्या प्रश्न उत्तरासाठी हा शब्द महत्वाचा असणार आहे. हा शब्द या काळोख शब्दावर काहीतरी असणार आहे, कारण या उत्तराची संबंधित त्यांना दिलेला आहे. मग कोणत्या शब्दाचा अर्थ काळोख असा होत नाही? कोणत्याचा होत नाही? तम म्हणजे तिमीर आहे ना, तिमीर. नंतर उजेड, अंधार, अंधार म्हणजे अंधारच, तिमीर म्हणजे मग कोणत्या शब्दाचा होत नाही? तर उजेड. उजेड या शब्दाचा अर्थ काळोख असा होत नाही. तिमीर, तिमीर हा शब्द ऐकलेला असेल ना तुम्ही, प्रार्थनेमध्ये म्हणतो ना आपण, ऐका हा शब्द प्रार्थनेमध्ये येतो. तर परत एकदा सांगतो, काळोख या शब्दात काळोख असा अर्थ होत नाही असा आहे उजेड. बरोबर. प्रार्थना कोणती आहे? ते तिमीर शब्द येते. तिमिरा तुम्ही तेजाकडे प्रभू आमच्या ने जीवना. तिमीर म्हणजे अंधार. आता हा वेगळा प्रकार आहे, म्हणजे आता जो प्रश्न घेतला आपण काळोखाचा त्याच टाईप आहे, पण थोडा वेगळा प्रकार आहे. पाहता खालील पैकी कोणत्या शब्दाचा अर्थ पाहत. परत एकदा एकेरी अवतरण चिन्हामध्ये शब्द आलेला आहे वारा असा होतो.
पर्याय आहे वात, दोन नंबर आहे उजेड, तीन नंबर आहे पंकज, चार नंबर आहे मृग। प्रश्न वाचूया, खालील पैकी कोणत्या शब्दाचा अर्थ वारा असा होतो? मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटच्या शब्दापर्यंत प्रश्न वाचायचा आपल्याला। कोणत्या शब्दाचा अर्थ वारा असा, वारा अर्थाचा म्हणजे वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आपल्याला माहिती असले पाहिजेत, यासाठी समानार्थी शब्द आपल्या पाठ असले पाहिजेत। काही गोष्टी ज्या आहेत त्या पाठांतरचाच भाग आहे, गणितामध्ये आपल्याला फारस पाठांतर करावं लागत नाही, कारण त्या क्रिया कराव्या लागतात। बुद्धिमत्तेमध्ये बऱ्याचदा आपल्याला पाठांतराचा भागच येत नाही, पण काही प्रश्न असे असतात बुद्धिमत्तेचे सुद्धा की त्या ठिकाणी भाषेचा तो घटक अस, भाषेचा तो त्याला संगत असल्यामुळं आपल्याला त्याचं पाठांतर गरजेचं असतं। मग समानार्थी शब्द तुमचे जरा एकमेकाशी विषयाची एकमेकाशी संगती दिलेली आहे, मग बुद्धिमत्तेचा भाषेशी संगत आहे, मग हा प्रश्न वारा या शब्दाचे समानार्थी शब्द जर तुम्हाला माहिती असतील तर हा प्रश्न सोडवणं अतिशय सोपा आहे। मगाशी तुम्हाला तो जो प्रश्न दिला त्या प्रश्नामध्ये काळोखाचे समानार्थी शब्द जर तुमच्या पाठ असतील तर हा प्रश्न तुम्हाला सोपा वाटतो, आणि ज्याचे समानार्थी शब्द पाठ नाही त्यांच्यासाठी माझा मात्र हा प्रश्न अवघड वाटणार। म्हणून आपण स्कॉलरशिपची तयारी करत असताना आपल्याला समानार्थी शब्द पाठांतर असलंच पाहिजे, समानार्थी शब्द आपल्याला पाठ असले पाहिजेत, आणि नुसतं पाठांतर नाही तर त्या शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे, आणि तरच आपलं पाठांतर होईल। आता पा वारा, वारा हा शब्द आहे, याचे समानार्थी शब्द आपल्याला खाली दिलेले असणार आहे, एक समानार्थी शब्द कोणता तरी असणार आहे वारा या शब्दाचा। बरं, मग वारा या खाली पैकी कोणत्या शब्दाचा अर्थ वारा असा होतो? तर पहिला आहे वाट, दुसरा आहे उजेड, तिसरा आहे पंकज, चौथा आहे मृग। आता आपल्याला उजेड, उजेड म्हणजे वारा होऊ शकतो का? नाही होऊ शकत, म्हणजे हा पर्याय तर येणार नाही। त्यानंतर पंकज, पंकज म्हणजे काय? कमळ, कमळ या शब्दाच्या समानार्थी शब्द पंकज आहे, म्हणून हा पर्याय होणार नाही। त्यानंतर मृग, मृग म्हणजे हरी, म्हणजे हा शब्द सुद्धा त्याचा समानार्थी शब्द नाही, वारा या शब्दाचा अर्थ असणारा एकच पर्याय आपल्याकडे उरला, तो म्हणजे वार। कधी कधी आपल्याला डायरेक्ट त्याचं उत्तर तर शोधता येतं, परंतु बाकीचे का नाही हे सुद्धा कळायला पाहिजे, बाकीचे तीनही पर्याय का नाही याच उत्तर जेव्हा तुम्हाला कळेल, याचं आकलन जेव्हा तुम्हाला होईल, तेव्हा तुमचं उत्तर तुम्हाला दुसरं पुढे चेक करायची गरज नाही, तर तुमचं उत्तर तुम्हालाच खात्री न कळेल की मी लिहिलेलं उत्तर 100% बरोबर आहे, कारण हे तीन उत्तर, हे तीन पर्याय येऊच शकत नाहीत, तर एकच पर्याय येऊ शकतो त्याचा वाक। आणि अशा पद्धतीने आपल्याला समानार्थी शब्द पाठच करावे लागतील, विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाठ करावे लागतील, जो पाठांतराचा भाग आहे तो निश्चितपणे आपण पाठच केला पाहिजे, त्याला दुसरा पर्याय नाही। बऱ्याचदा अशी मुलं आम्ही बघतो की जी मुलं गणितामध्ये पैकीची पैकी मार्क घेतात, बुद्धिमत्ते सुद्धा मध्ये सुद्धा घेतात, परंतु भाषा या पेपरला त्या मुलांना कमी मार्क असतात। त्याचं कारण काही मुलांना पाठांतराचा फार कंटाळा असतो, परंतु पाठांतराचे जे घटक आहेत ते पाठ केल्याशिवाय पर्याय स्कॉलरशिप मध्ये निश्चितपणे नाही। यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहूया, अवकाश स्थानम। अवकाश स्थानक या शब्दातील प्रत्येक प्रश्नाचा प्रकार आपण वेगवेगळा घेऊन राहिलो, तुम्हाला आतापर्यंत ज्या ज्या टाईपचे प्रश्न येऊन गेलेत, ज्या ज्या टाईपचे प्रश्न येणार आहेत, ते सगळे टाईप आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत। तुम्ही निश्चितपणे 100% जर लक्ष दिलं तर शब्दावरील एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही। अवकाश स्थानक या शब्दातील
कोणत्या क्रमांकाच्या कोणत्या क्रमांकाच्या कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून अक्षरापासून कावळा या अर्थाचा या अर्थाचा शब्द तयार होईल शब्द तयार होईल. अवकाश स्थानक या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा कावळा एक अवतरण चिन्ह ध्यानात ठेवायचंय या अर्थाचा शब्द तयार होईल. यामध्ये परत एकदा तोच प्रश्न आला, ही समस्या आली, ज्या विद्यार्थ्याला कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द माहित असतील, कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द त्याचे पाठ असतील, तोच मुलगा या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकतो. आपण पर्याय बघूया. पर्याय आहे 7 व 5, दुसरा पर्याय आहे 7 व 3, तिसरा पर्याय आहे 3 व 5, 3 व 6, चौथा पर्याय आहे 7 व 3 व 7. अवकाश स्थानक या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल. आपण परत इथे लिहूया तो शब्द अवकाश स्थानक. अवकाश स्थानक या शब्दातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कावळा या अर्थाचा शब्द तयार होईल. बरोबर, आता काय मुलं करतील हा प्रश्न पहा. थोडा कठीण प्रश्न आहे. मी जे सांगितलं होतं तुम्हाला 30% कठीण प्रश्न आहेत, त्या कठीण प्रश्नात थोडासा प्रकार आहे. मग काय असणार, काही मुलं काय करणार, याचे कोणते कोणते शब्द तयार होणार, अ का नाही का, काश नाही कान, असे वेगवेगळे शब्द तयार करत असत. आणि त्यामुळे काय होणार, बराचसा तुमचा वेळ हा प्रश्न सोडवण्यामध्ये जाणार आहे. परंतु हा प्रश्न सोडवताना जर आपल्याला कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द पाठ असतील तर हा प्रश्न तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवता येईल. म्हणजे सोप पद्धत कोणती, आपल्याला कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते कावळाचे, तर एकाक्ष वायस काक. बरोबर, एकाक्ष का म्हणतात त्याला, याचे अर्थ मी मध्ये सांगितलं पाहिजे. समानार्थी शब्द पाठ पण पाहिजे, पण त्याचा अर्थ जर समजला ती पाठ करणं एकदम सोपं राहील तुम्हाला. एकाक्ष म्हणजे काय, तर कावळ्याला एकच डोळा असतो, दोन असतात, परंतु तो त्याचं जे बुबुळ आहे ते दोन्हीकडे एकाच वेळी फिरतो, त्याला एकच बुबुळ असतं, म्हणून त्याला अक्ष म्हणजे डोळा, एकच डोळा असतो म्हणून त्याला एकाक्ष. जर आपल्याला अभ्यासाची गंमत आणखी वाढवायची असेल तर तुम्हाला त्याचा अर्थ म्हणित सुद्धा तसंच आहे, समानार्थ शब्दाच सुद्धा तसंच आहे, त्याचे अर्थ तुम्हाला जर कळाले तर शब्द पाठ करणं लक्षात ठेवणं जास्त सोपं जातं. म्हणून एकाक्ष हे कावळ्याचा समानार्थी शब्द आहे, वायस हा शब्द सुद्धा कावळ्याचा समानार्थी शब्द आहे, पाप हा शब्द सुद्धा कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. एकाक्ष पाहूया आपण, एकाक्ष ये आहे का यामध्ये, म्हणजे आपण लगेच लक्षात येईल आपल्या ये रे येडक्याचा या अवकाश स्थानामध्ये ये रे येडक्याचा अजिबात आपल्याला कुठेही दिसत नाही. म्हणजे आपल्याला तर असं सांगितलं अवकाश स्थानक या शब्दातील कोणत्या क्रमांक, म्हणजे या शब्दातलेच अक्षर आपल्याला घ्यायचे, दुसरे अक्षर आपल्याला घ्यायचे नाही. मग या शब्दातले एकाक्ष ये दिसत नाही म्हणजे हा पर्याय हे नाव येणार नाही. बरोबर, त्यानंतर वायस
वायस इथं वय वा पाहिजे होतं आपल्याला आणि ये पण नाही म्हणजे हा पण समानार्थी शब्द तपासणार नाही. त्यानंतर राहिला काक, राहिला काक मग इथं पा का आहे आणि इथं क आहे, इथं का आहे आणि इथं क आहे म्हणजे काक हा समानार्थी शब्द कावळ्याचा या ठिकाणी आपल्याला सापडलाय या शब्दामध्ये. पण आपल्याला प्रश्नाचं उत्तर ते नाही काक आहे, काक शब्द सापडला पण काय विचारलंय कावळा या अर्थाचा कोणत्या क्रमांकाचे अक्षर, कोणत्या क्रमांकाचे अक्षर म्हणजे क्रमांक विचारले आपल्याला. एक क्रमांक पाहूया म्हणून आता एक दोन तीन नंबरला काय आहे चार पाच हे जोड अक्षर आहेत म्हणून एकच धरायचे दोन धरायचे नाही. एक दोन तीन चार पाच सहा आणि सात, सात अक्षर यामध्ये आहे तीन नंबर आणि सात नंबर. आपलं कुठं आहे तीन नंबरला काय नंतर सात नंबरला क आहे, तीन नंबरला काय आणि सात नंबरला क आहे का क तीन आणि सात, तीन आणि सात कुठं आहे पर्याय एक आहे का नाही दोन नाही तीन नाही चार नंबरला तीन आणि सात आहे तीन व सात. आता इथं गोंधळ होऊ शकतो ना कारण दोन मध्ये चार मध्ये सात आणि सात व तीन सात मध्ये काय क आणि इकडं तीनला काय का नाही का होणार नाही म्हणून सगळ्यात योग्य पर्याय हा आहे. हा पर्याय सगळ्यात योग्य आहे या पर्यायापेक्षा हा पर्याय योग्य आहे म्हणून पर्याय नंबर चार उत्तर बरोबर आहे काक हा शब्द होतो आणि ही पद्धत मला वाटतं जास्त सोपी आहे. कावळा या शब्दाचे समानार्थी शब्द पाठ आपले पाहिजे त्या अगोदर ठीक आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं पाहिजे पाठांतर जे गरजेचं आहे ते निश्चितपणे केलंच पाहिजे. जिथं पाठांतर गरजेचं नाही तर करू नका परंतु जिथं गरजेचं आहे तिथं पाठांतर निश्चितपणे झालंच पाहिजे. आता पहिले तीन प्रकार आपण पाहिले पा शब्द डावीकडून कोणता उजवीकडून कितवा, त्यानंतर दुसरा प्रकार पाहिला, त्यानंतर आपण तिसरा प्रकार पाहिला आणि आता आपल्याला चौथ्या प्रकारे कशा प्रकारचे आपल्याला शब्द दिले जातात आणि त्या शब्द वेगळे कसे प्रश्न चौथ्या प्रकारचा कशा प्रकारचे प्रश्न असतील ते आपल्याला पाहायचं आहे. तर पहिला प्रश्न पहा कृतज्ञ कृतज्ञतापूर्वक या शब्दात किती जोडाक्षरे आहे, कृतज्ञतापूर्वक या शब्दात किती जोडाक्षरे आहेत. आता पहा प्रत्येकाला आपला विषय तोच आपल्याला जोडाक्षर माहिती असली पाहिजे. कृतज्ञतापूर्वक या शब्दात किती जोडाक्षरे आहेत मग आता हा प्रश्न कसा सोडवायचा त्यासाठी मी एक तुम्हाला स्क्रीन शेअर करतो. पहा ही स्क्रीन आपण पाहूया आणि त्या स्क्रीनवर तुम्ही थोडस लक्ष द्यायचंय. पाती स्क्रीन तुम्हाला दिसेल स्क्रीनवर तुम्हाला दाखवतोय म्हणजे तुमच्याकडे लक्षात येईल लवकर. जोडाक्षर कोणती असतात आता ही स्क्रीन जर तुम्ही पाहिली तर या स्क्रीनवर मी काही जोडाक्षराचे नियम या ठिकाणी लिहिलेले आहे. मग आता कोणते आहे तर तुम्हाला सर्वांना
सर्वांना माहिती आहे आपले स्वर स्वर किती आहेत 12 आहेत कोणती आहेत स्वर अ आ ई ई ऊ ऊ ए ऐ ओ औ रु आणि लु रु आणि लु अशी सगळी मिळून 12 स्वर आहेत स्वर किती आहेत 12 आहेत त्यानंतर स्वरादी दोन स्वरादी आहेत आपल्या प्रश्नाकडे जाण्यापूर्वी काही गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे म्हणून हा खटाटोप मी करत आहे तर यापुढे कधीही जोडाक्षरावरचे प्रश्न आले तर तो तुमचा चुकला नाही पाहिजे यासाठी आता हे नियम आपल्याला पहिल्यांदा समजवून घ्या म्हणून मी तुम्ही सगळ्यांनी स्क्रीन शॉटचा काढला तरी सुद्धा चालेल काय स्वर 12 आहे त्यानंतर दोन स्वरादी आहे अम आणि आहा अम आणि आहा दोन स्वरादी आहे व्यंजन आहेत व्यंजन किती आहेत 34 34 व्यंजन आहेत त्यानंतर संयुक्त व्यंजने संयुक्त व्यंजने आहेत दोन संयुक्त व्यंजने कोणती आहेत तर क्ष आणि ञ क्ष आणि ञ ही दोन संयुक्त व्यंजने आहेत आता परत एकदा पहा स्वर 12 आहे अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा रु आणि लु असे 12 स्वर स्वरादी दोन अम आणि आहा व्यंजन आहे 34 क ख ग घ च छ ज झ ट ठ ट ट न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ आणि दोन संयुक्त व्यंजन आहे ती आहेत क्ष आणि ज्ञ आता आपल्याला एक एक नियम पाहिजे आता जोडाक्षरांचा आपल्याला एक 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 नियम समजावून घ्यायचा आहे पहिला नियम पाहूया मग आपण जोडाक्षराचा पहिला नियम आपण पाहूया जोडाक्षराचा पहिला नियम तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल कारण हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे पहिला नियम आहे जोडाक्षर एकापेक्षा अधिक अक्षर जोडूनच बनत जोडाक्षर एकापेक्षा अधिक अक्षर आता अक्षर पहा बर का अक्षर कसे बनतात तर स्वर आणि व्यंजन हे दोघ एकत्र झाल्यानंतरच अक्षर बनत असत आता उदाहरण सोपं सांगतो तुम्हाला क हे तर टंगड तोडलेलं असत असं पहा हा हे अक्षर नाही अर्थ पण याला उच्चार जर याचा अधिक अ केला तर हे क हे अक्षर आता हे क अक्षर झालं क क आणि अ आपण बोलताना पहा उच्चार करताना क क अ क क अ क अ क आणि अ दोघाचा मिळून क बनत असत म्हणजे याच्यामध्ये एक स्वर आला आणि एक व्यंजन आलं एक स्वर आला आणि एक व्यंजन आलं तसंच पहा प आणि अ प अधिक अ प प अधिक अ प प अधिक अ प आता हे झालं अक्षर हे काय झालं आता अक्षर म्हणजे मी पहिला जो नियम तुम्हाला सांगितला जोडाक्षर एकापेक्षा अधिक अक्षर जर आले तर हे आता हे अक्षर झालं एक अक्षर एक अक्षर झालं एक प आणि अ प एक अक्षर यामध्ये एक व्यंजन आणि एक स्वर मिळाला की अक्षर तयार
बरोबर पागल का था अक्षर कस झालं ते तुम्हाला पहिल्यांदा कळलं. अक्षर एक स्वर आणि एक व्यंजन मिळून अक्षर तयार होतं. एक स्वर एक व्यंजन मिळून अक्षर तयार झालं. क व्यंजन आणि अ स्वर मिळून क हे अक्षर तयार. प व्यंजन आणि अ स्वर मिळून प हे अक्षर तयार. आता अक्षर कसं तयार झालं हे तुम्हाला कळालं बरोबर. अक्षर एक स्वर आणि एक व्यंजन मिळून तयार होत. मग आपला जोडाक्षराचा पहिला नियम काय आहे तर जोडाक्षर एकापेक्षा अधिक अक्षर जोडून बनतात. एकापेक्षा अधिक अक्षर जर असेल तर ती जोडल्यानंतरच जोडाक्षर तयार होत. तसं जोडाक्षर तयार होत नाही. बर मग आता दुसरा पहा नियम. पहिला नियम झाला एकापेक्षा जास्त अक्षर मिळाले तरच जोडाक्षर होतं. दुसरा नियम आहे संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजने ही जोडाक्षरे आहेत. संयुक्त व्यंजने ही जोडाक्षरे आहेत. का बाबा ती जोडाक्षर आहेत, बाकीचे व्यंजन एकही जोडाक्षर नाही. त्यांच्यामध्ये जर एकापेक्षा जास्त व्यंजन आणि स्वर आला तरच ते जोडाक्षर होतात. परंतु ही संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञ ही दोन संयुक्त व्यंजन आहेत. मग हीच जोडाक्षर का बरं, त्यासाठी सुद्धा कारण आहे. आणि हे कारण आयुष्यभर लक्षात ठेवण्याचं कारण आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही अशा स्पर्धा परीक्षा देता तेव्हा तेव्हा तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे की मी या ऑनलाईनच्या तासाला शिकलो होतो क्ष हे जोडाक्षर का आहे. तर मी तुम्हाला सांगितलं एकापेक्षा जास्त अक्षर एकत्र आले की ते जोडाक्षर तयार होत. मग क्ष कसं तयार होत, उच्चारच करून पाहतात अक्षर. क क्ष अ क्ष 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 त्याच्यामध्ये पहा एकापेक्षा जास्त व्यंजन आहे. क आणि क श आणि अ क श आणि अ हे तीन हे दोन व्यंजन आहेत आणि एक स्वर आहे. दोन व्यंजन आणि एक स्वर आहे म्हणून क्ष तयार झाला. म्हणून क्ष हे जोडाक्षर आहे. पण हे ध्यानात ठेवायचं क्ष हे जोडाक्षर का आहे तर क श आणि अ हे तिघांचा मिळून क्ष बनतो. म्हणून क्ष हे जोडाक्षर आहे. क्ष हे जोडाक्षर आहेच. त्यानंतर दुसरं संयुक्त व्यंजन काय आहे आपलं, ज्ञ. मग ज्ञ का बरं आहे, उच्चार करा चांगला. ज्ञचा उच्चार तोंडातल्या तोंडात म्हणून पहा मोठ्याने एकदा ज्ञ ज्ञ धन न न य ठीक नाही. ज्ञ 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 द न अ द अधिक न अधिक अ द अधिक न अधिक अ ही दोन व्यंजन आहेत आणि एक स्वर आहे. ही दोन व्यंजन आहेत आणि एक स्वर आहे. दोन व्यंजन आणि एक स्वर आला म्हणजे ते जोडाक्षर झालं. म्हणून ज्ञरे ज्ञानेश्वराचा हे जोडाक्षर आहेच. का जोडाक्षर आहे तर तुम्हाला समजून पण सांगता आला. एखाद्या परीक्षेत प्रश्न असला एखाद्या विचारलं ज्ञ पुढे जोडाक्षर आहे तर का आहे हे तुम्हाला त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. व न आणि अ या तिघाचा म्हणून ज्ञ तयार होतो. क्ष क श अ व्यक्ती घांचा मिळून क्ष तयार होतो. म्हणून ह्या दोनही स्वरात संयुक्त जे व्यंजन आहेत हे दोनही संयुक्त व्यंजन ही जोडाक्षर आहेत. दोनही संयुक्त व्यंजन ही जोडाक्षर आहेत. का आहेत तर ही दोन व्यंजन आणि एका स्वराने बनलेले आहेत. दोन्ही पण तुम्ही लिहून घेतला असेल. आणि पुढचं सांगतो तुम्हाला पाहता. पुढे पहा पुढे पुसतो मी तुम्हाला स्पष्ट दिसेल.
ट्रू ट्रू। आता म्हणजे तृष तृण त्यामधला तृ आपण न थोड्या वेळ पुसूया न बाजूला काढूया। आता तृ हे जोडाक्षर आहे का ते आपल्याला पाहिजे। त्यानंतर क्रू कृष्णाचा क्रू बरोबर। त्यानंतर वृक्षाचा रू बर। तृ जोडाक्षर आहे का, कृ जोडाक्षर आहे का, रु जोडाक्षर आहे का हे आपल्याला पाहिजे। मग तृ म्हणजे त आणि रु, त आणि रु या दोघांचा मिळून तृ तयार। रु हे काय आहे, रु हे काय आहे, हे काय आहे, स्वर आहे ना। आता आणि हे त व्यंजन आहे, यामध्ये आणखीन अक्षर आलं काय, नाही आलं। म्हणून दोन जर व्यंजन एकत्र आले आणि एक स्वर आला तरच जोडाक्षर होतं, अन्यथा जोडाक्षर होत नाही। म्हणजे तृ हे जोडाक्षर नाही। त्यानंतर कृ आधी रु रे ऋषीचा, क आणि रु कृ, क आधी रु कृ, व अधिक रु रु, व अधिक रु रु। म्हणजे यामध्ये दोन व्यंजन नाहीत, फक्त एक स्वर आणि एक व्यंजन आहे। यामध्ये सुद्धा एक व्यंजन आणि एक स्वर आहे। तृ मध्ये सुद्धा त हे व्यंजन आणि रु हे स्वर आहे। मग आपला नियम जोडाक्षराचा काय आहे, जर एकापेक्षा दोन एकापेक्षा जास्त व्यंजन आली आणि एक स्वर आला तर ते जोडाक्षर तयार होते। यामध्ये रु मध्ये जोडाक्षर नाही, एकच फक्त स्वर आहे आणि एकच व्यंजन असल्यामुळे ही जोडाक्षर नाही। ध्यानात ठेवा, लिहून ठेवा, पक्क मनामध्ये ठेवा, जोडाक्षर नाही। चोपडीत लिहून घ्या, चोपडीत म्हणजे वही, चोपडीत नाही तर खोपडीमध्ये चांगलं लिहून ठेवायचं। खोपडीमध्ये पक्क ध्यानात ठेवायचं तृ तृण तृणधान्य तृष्णा त्या मधला जो तृ आहे अजिबात जोड शब्द जोडाक्षर नाही। कृ कृष्णातला कृ, कृष्ण लीला, कृष्णार्पण मस्तू नाही का, कृष्णार्जुन यामधला हा जो कृ आहे हा कृ सुद्धा जोड अक्षर नाही, जोडाक्षर नाही। रु हे सुद्धा जोडाक्षर नाही का। हातींना छाती ठोकपणे सांगायचं हे जोडाक्षर का नाही, हे जोडाक्षर का नाही ते निश्चितपणे सांगायचं। त्यानंतर पुढे पहा, हृदय हा शब्द आहे। हृदय हृदय हा शब्द जो आहे ते अनुनासिक आहे, अनुनासिक आहे, त्यामुळं ह आणि रु या दोघांचा मिळून हृदय शब्द तयार होत असतो। त्यामुळे हृदय हे देखील जोडाक्षर नाही, हे देखील जोडाक्षर नाहीत। त्यानंतर पुढे पाहूया आपण, जे आपल्याला नेहमी नेहमी अडचण येते असे जे शब्द आहेत असे लक्षात राहत नाही असे पाहूया शब्द। नंतर पहा, कवर रखा, नंतर पोटफोडा शब्द, क्र, नंतर रिय वाऱ्याने है ना, रिय, नंतर स्र, यातले जोडाक्षर कोणती आहेत ती आपण पाहूया। ते जोडाक्षर आहेत की नाही, नाही तर का नाही, आहेत तर का आहेत। आता पाहायचं हे काय आहे, कर्क आहे की नाही, याचा समजा शब्द दिल्यावर तुम्हाला लक्षात येईल। कर्क कर्क उच्चार पाहा, कर्क म्हणजे आता याचाच फक्त आपण खोड पाहूया। याची आधी र रचा आपण उच्चार करत असतो, रफराचा अगोदर उच्चार करतो, म्हणून र रक, आज नंतर क आणि नंतर अ बरोबर। र रफराचा आधी उच्चार होतो, र क आणि क अ स्वर आला, एक दोन व्यंजन आले। पुढे पाहूया,
आता याच्यामध्ये क नंतर र म्हणून क्र क र क्र क र अ क अधिक र अधिक अ हे तिघ यामध्ये येतात. रफराचा क अगोदर नंतर र म्हणतो क्र आणि इथं रक रक है ना कर्क कर्क म्हणून क नंतर घेतला इथं क अगोदर र नंतर नंतर येतं इथं पहा याचा पण शब्द घेतला तुमच्या लक्षात वाऱ्याने पर्हा है ना वाऱ्यात र्या रि त्यातला रिय घेऊ फक्त आपण ना मग त्याचे कोड कशी येणार र अधिक य अधिक क र र वाऱ्या रिया र नंतर य वाऱ्याने रिया र अ य आणि अ त्यानंतर स्र स्रच श अधिक र अधिक अ श्र श्रीमंत श्री. आता यामध्ये पहा बरं आपला नियम काय आहे जोडाक्षराचा. आपण अगोदरच जोडाक्षराचा नियम सांगितला होता काय दोन व्यंजन असली एक स्वर असला किती जोडाक्षर होते. यामध्ये दोन व्यंजन आहे एक स्वर आहे क्रमने दोन व्यंजन आहे एक स्वर आहे यामध्ये दोन व्यंजन आहे एक स्वर आहे यामध्ये दोन व्यंजन आहे एक स्वर आहे या सगळ्यामध्ये दोन व्यंजन आहेत आणि एकच स्वर आहेत म्हणून ही सगळी जोडाक्षरे आहेतच. ही सगळी जोडाक्षरे आहेत ही सगळी जोडाक्षरे आहेत का आहेत तर याच्यामध्ये दोन व्यंजने दोन व्यंजने दोन व्यंजने दोन व्यंजने एक स्वर आहे म्हणून हे रक रक्र र्य स्र ही जोडाक्षर आहेत. त्यानंतर ञ बरोबर क्ष ही पण जोडाक्षर आहेत बरोबर ही पण जोडाक्षर आहेत. आता आता पुढे जाऊया आज जाऊया आपला टाइम संपत येतोय. आपण फास्ट जोडाक्षर कोणते आहेत कोणते नाही ते सगळे समजून घेतले. परंतु एक असा एक शब्द आहे पा जो अनुनासिक आहे तो पाहतो एक शब्द फक्त समजून घेऊ पटकन वाङ्मय हा शब्द पाहतो. वाङ्मय वाङ्मय हा जो शब्द आहे हा हे अनुनासिक आहे त्यामुळे वाङ्मय हे जोडाक्षर नाही वाङ्मय हे जोडाक्षर नाही. बर परत आता आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया. अगदी थोड्याला तीन मिनिटं राहिले आणि तीन मिनिटात आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण आपल्या प्रश्नाकडे जाऊया. मी तुम्हाला सर्व मुलांना तुम्ही मेसेज करून उत्तर सांगायचं आहे. तुमच्या सर्वांसाठी मेसेज बॉक्स खुला केलेला आहे तुम्ही प्रत्येकाने उत्तर सांगायचं आहे. आपला प्रश्न काय होता कृतज्ञतापूर्वक कृतज्ञतापूर्वक या शब्दात किती जोडाक्षरे आहेत मला तुम्ही पटकन मेसेज करायचंय. किती जोडाक्षर आहेत चला पटकन सांगायचंय पटकन सांगायचंय. ओके अरे वा छान छान मेसेज तुम्ही पाठवलेत. अरे वा छान उत्तर येत आहेत म्हणजे याचा अर्थ तुम्हाला जोडाक्षर कोणती आहेत कोणती नाहीत निश्चितपणे परफेक्ट समजलेला आहे. आपल्या आजच्या तासाचा खरा सार किंवा तासाचा सगळ्यात तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवण्याचा घटक हा होता की जोडाक्षर कोणती आहेत जोडाक्षर ती आहेत तर का आहेत नाही तर का नाही हे ज्याच्या लक्षात राहिलं त्याला पुढं भविष्यामध्ये स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप असेल आठवी स्कॉलरशिप असेल किंवा एमपीएससी युपीएससी परीक्षा असेल यामध्ये सुद्धा हा या प्रश्नाचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उत्तर सगळ्यांचे आले दोन 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 अगदी रपारप उत्तर तुम्ही पाठवलेले आहे. पहिला क्रू हे जोडाक्षर आपण पाहिलं होतं मागाशी क्रू हे जोडाक्षर
हे जोडाक्षर नाही, तू हे जोडाक्षर नाही, कारण तू मध्ये क अधिक रू, म्हणून तू हे जोडाक्षर नाही. त्यानंतर त विशेष नाही, ञ मात्र जोडाक्षर आहे, ञ मात्र जोडाक्षर आहे. त्यानंतर सा चा विषय नाही, उ चा विषय नाही. नंतर आला र्व, बरोबर, र्व, रफराचे जे शब्द आहेत ते जोडाक्षर आहे. मग कवर रफार असो, पवर असो, पवर असो, कुणावर पण रफार असो, त्या रफाराचे सगळे शब्द जोडाक्षर आहेत. जोडाक्षर ते सगळे आहेत. म्हणून आपला जो प्रश्न होता कृतज्ञतापूर्वक, या प्रश्नामध्ये ञ आणि र्व ही दोन जोडाक्षर आहेत. तुम्ही सगळ्यांनी छान उत्तर दिली, सगळ्यांनी उत्तर पाठवली, दोन पर्याय तुम्ही पाठवला, याचा अर्थ तुम्हाला हे सांगितलेलं परफेक्ट समजलेलं आहे. आणि यासारखे जे प्रश्न आहेत तुमच्याकडं नवनीत असेल किंवा स्कॉलरशिप साठी जे जे काही मार्गदर्शिका तुम्ही घेतलेले असेल, त्या मार्गदर्शिके सगळे प्रश्न तुम्ही आज सोडवायचे, शब्दाची अक्षरमालेचे प्रश्न सोडवायचे. आणि यामध्ये मला वाटत नाही तुम्हाला एकही प्रश्न अवघड जाईल, कारण अतिशय शांतपणे तुम्ही हा तास अतिशय शांतपणे तुम्ही ऍक्सेप्ट केला आहे आणि तुम्हाला समजलंय, तुमच्या उत्तरावरून निश्चितपणे समजलं हे लक्षात येत आहे. धन्यवाद मित्रांनो, आपल्या तासाची वेळ आता संपत आलेली आहे. आज तुम्ही अतिशय शांतपणे सूचना पालन हा घटक समजावून घेतला, त्याबद्दल तुमचे शिक्षण विभागाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि आज पंडित सर मी थोडं बोलतोय. ओके सर, मिशन आरंभ या उपक्रमांतर्गत अहमदनगर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील आपल्या इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे शिष्यवृत्ती परीक्षेचं ऑनलाईन मार्गदर्शन गुगल मीटद्वारे आपण गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेलं आहे. अनेक विद्यार्थी आपल्या या उपक्रमाचा लाभ घेत आहेत पा, आणि जिल्ह्यातील अनेक शिक्षक आपल्याला हे मार्गदर्शन येत्या वर्षभर करणार आहेत. आणि हा उपक्रम सुरू झाल्यापासून याची तांत्रिक बाजू सांभाळणारे आपले आज ज्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या घटकावर आपल्याला मार्गदर्शन केले असे अशोक पंडित सर, या ठिकाणी त्यांनी आज ही पण बाजू यशस्वीपणे आज सांभाळलेली आहे. त्यांना जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देऊन आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. उद्या आपण पुन्हा भेटूयात. ओके सर. धन्यवाद सर, थँक्यू.